राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मावळते आमदार निरंजन डावखरे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. स्वतः निरंजन डावखरे यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. राष्ट्रवादीतल्या स्थानिक राजकारणाला कंटाळून पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी नमूद केलं. यासंदर्भात त्यांनी ट्विटही केलं आहे. याची अधिकृत घोषणा थोड्याच वेळापूर्वी त्यांनी केली. त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना का आपण नेमका पक्ष सोडतो हेही सांगितलं. निरंजन डावखरे भाजपच्या एका मंत्र्यासोबत आज सकाळीच मुंबईत दाखल झाले होते. स्थानिक जे कुरघोडीचं राजकारण सातत्याने चालू होतं, मला असं वाटलं होतं की कुठेतरी डावखरे साहेबांचा आणि त्यांचा विरोध होता, त्याच्यामुळे हे सातत्याने चालू होतं. पण डावखरे साहेबांच्या निधनानंतर या गोष्टीची तीव्रता अजून वाढत होती. वरिष्ठांच्या कानावर या संदर्भातली हा विषय टाकला होता, पण या संदर्भात त्यांच्याकडनं वरिष्ठांकडनंही वेळोवेळी या संदर्भात त्यांची भूमिका घेतली गेली, पण खाली ऐकण्याची मानसिकता नव्हती. आणि त्याच्यामुळे आज त्यांना कंटाळून मी माझ्या विधान परिषदेचा सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. माननीय पवारसाहेब यांच्याकडे ही भूमिका मी माझी जी आहे ती मांडली होती. साहेबांकडे या विश्वासाने सातत्याने मी प्रयत्न करत होतो की या संदर्भात कुठेतरी एक वार्ता. भाजपा प्रवेशामुळे स्थानिक भाजपा पदाधिकारी देखील नाराज झालेत. बरेच माजी आमदार असतील, त्याचबरोबर ठाण्याचे आमदार असतील, नाराज झालेत. या सगळ्यांशी कसं जुळून घेणार, कारण विधान परिषदेची निवडणूक लढवायची आहे? नाही, माझा बोलणं आता जयकर साहेबांशी झालं. मगाशी त्यांनी स्वतःहून मला फोन करून अभिनंदन केलं होतं की तुमचं प्रवेश होतो आणि त्याच्याबद्दल त्यांना आनंदच आहे. आणि विधान परिषदेची निवडणूक लढवणार? हो.